शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चारा टंचाईच्या काळात अनेक पशुपालक जनावरांना ओला चारा म्हणून उसाचं वाडं खाऊ घालतात, पण हंगाम संपत आल्यानं उसाचं वाडंही मिळणं बंद होतं. तर वाड्याला पर्याय असणारे मका, हत्ती गवत, नेपियर या गवताची लागवड देखील कमी प्रमाणात आहे, त्यामुळे या चाऱ्यांचे दर वाढले आहेत. त्यातच वैरण म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्वारीच्या कडव्याचे दर शेकडा 3,500 ते 5,000 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत पशुपालक जनावरांना मिळेल तो चारा खाऊ घालतात, त्यामुळे जनावरांमध्ये क्षार व जीवनसत्वाचा अभाव दिसून येतो, तर बऱ्याच वेळा जनावरांचा कुपोषणाने मृत्यू होतो. याकरिता पशुपालकांनी चाऱ्याची सोय असेल त्या प्रमाणातच उत्पादक जनावरांचं संगोपन करणं गरजेचं आहे. जनावरांमध्ये गरजेनुसार पिण्यासाठी पुरेसं पाणी व चारा मिळत नसल्यास आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. तीव्र पाणी टंचाईचा सर्वात जास्त दुष्परिणाम नवजात वासरे, गाभण जनावरे व दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः जाणवतो. चारा व पाण्याअभावी जनावरांमध्ये कोणकोणत्या समस्या दिसून येतात याविषयी डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहूया. जनावरांना वेळेवर व नियमित पुरेसा चारा व पाणी मिळाल्यामुळे त्यांचं कुपोषण होतं, तर बऱ्याच वेळा चारायला सोडल्यानंतर जनावरांना खाण्यास काहीच न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होते. खोल गेलेले डोळे व राठ त्वचा, आखडलेल्या मांसपेशी ही कुपोषण व उपासमारीची लक्षणे आहेत. चयापचयाचे आजार सर्वसाधारणपणे आहारातून कमी ऊर्जेचा पुरवठा झाल्यामुळे होतात. चरायला बाहेर फिरणाऱ्या जनावरांना तर जास्तीच्या ऊर्जेची गरज असते, परंतु टंचाई काळात ही गरज पूर्ण न होता उलट फिरण्यावर विनाकारण ऊर्जा खर्ची पडते, यामुळे जनावरांचं वजन दिवसेंदिवस घटत जातं. अपुऱ्या चाऱ्यामुळे जनावरांची भूक पूर्णपणे भागत नाही, त्यांचं पोट भरत नाही, त्यामुळे जनावरं कोणतीही हिरवी वनस्पती, खुरटी, झुडपं चारा समजून खातात. त्यामध्ये असणाऱ्या नायट्राइट, सायनाइड किंवा इतर घटकांमुळे जनावरांना विषबाधा होऊन जनावरं दगावतात. खराब वातावरण किंवा खुराकातील धान्याच्या प्रमाणातील बदल यामुळे आम्लधर्मीय अपचनाची समस्या उद्भवते. यामध्ये पोट गच्च राहणं, हगवण लागणं, रवंथक न करणं, लाथा मारणं, चारा न खाणं अशी लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपाच्या आम्लधर्मीय अपचनात जनावर दगावण्याची शक्यता असते. जनावरांचे संगोपन मुख्यतः वाळला चारा, कडबा, शेतातील दुय्यम पदार्थांवर केलं जात असेल तर जनावरांना शरीर पोषणासाठी कॅल्शियम, फॉस्फरसचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व नियमित होत नाही. जनावरांची हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होतात व जनावरांमध्ये उरमोडीसारखे आजार उद्भवतात. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे खाल्लेल्या चाऱ्याचं व्यवस्थित पचन न होणं, अखाद्य वस्तू खाणं या समस्या उद्भवतात. जनावरांना व्यवस्थित चालता फिरता येत नाही. या माहितीविषयी तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.